नमस्कार मित्रांनो, मेगा भरती प्रश्नपत्रिका सिरीजमधील मित्रांनो हा दुसरा व्हिडिओ आहे आणि काल आपण मित्रांनो मराठी या विषयातील 25 प्रश्न पाहिले की जे की 2016 परभणी जिल्ह्यातील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेले होते आणि आता आपण मित्रांनो त्याच प्रश्नपत्रिकेतली पुढील 25 प्रश्न म्हणजे इंग्रजी या विषयातले 25 प्रश्न त्यांची उत्तरं सविस्तररित्या पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण मेगा भरतीचं मेगा कव्हरेज आपण येथे उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो। तर सुरू करूया या ठिकाणी। विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट स्पेल्ड वर्ड, पहिला प्रश्न विचारलेला आहे की असा कोणता शब्द आहे की ज्याच्यामध्ये मित्रांनो ज्याची स्पेलिंग ही या ठिकाणी करेक्ट आहे असं विचारलेलं आहे। तर या ठिकाणी अचूक उत्तर येतं प्रोलिफरेट। लक्षात ठेवा प्रोलिफरेट म्हणजे प्रजोत्पादन, एखाद्या गोष्टीचं उत्पादन वाढ होणे, एखाद्या गोष्टीमध्ये वाढ होणे। आणि ह्याचाच आपण जर असं आपल्याला ॲनॉटॉमी असं येतो ॲन्टोनॉम्स विचारलं या ठिकाणी म्हणजे विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी तुम्हाला विचारलं तर त्या ठिकाणी मित्रांनो याचा विरुद्धार्थी शब्द होतो डिक्रीज असा याचा विरुद्धार्थी शब्द होतो। त्यानंतर राकेश इज अडेप्ट रायटिंग, या ठिकाणी अडेप्ट विचारलेला आहे। राकेश इज अडेप्ट रायटिंग आणि या ठिकाणी करेक्ट प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय विचारलेला आहे आणि त्या ठिकाणी उत्तर येतं ॲट। आता या ठिकाणी मित्रांनो ॲटचा अर्थ विविध अर्थ होतात, येथे, कडे, ला, ने, द्वारे। आणि या ठिकाणी जो अडेप्ट शब्द आलेला आहे, अडेप्ट म्हणजे मित्रांनो पटाईट, प्रवीण, निपुण, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही खूप निपुण असता, म्हणजे खेळामध्ये असाल किंवा तुमच्या लिहिण्यामध्ये असाल त्यामध्ये, तर या एखाद्या गोष्टीत तुम्ही जेव्हा निपुण असता तर या ठिकाणी राकेश इज अडेप्ट रायटिंग ॲट रायटिंग म्हणजे राकेश हा लिखाणामध्ये खूप निपुण आहे, प्रवीण आहे असं सांगितलेलं आहे। आणि या ठिकाणी जो अडेप्ट शब्द आलेला आहे त्या अडेप्टचा एक आणखी समानार्थी शब्द होतो वर्स। लक्षात ठेवा वर्ड्स हा अडेप्टचा समानार्थी शब्द आहे। त्यानंतर धिस ऑफिसर लॅक्स कॉम्पिटन्स, लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक्स असं प्रिपोजिशन विचारलेलं आहे आणि त्या ठिकाणी अचूक शब्दयोगी अचूक त्या ठिकाणी मित्रांनो शब्दयोगी अव्यय येतो तो येतो इन, आत, बाहेर, वरून, मागून, हे जे काही सर्व आहेत ते शब्द प्रिपोजिशन आहेत मित्रांनो। आणि तिकडे अचूक हा येतो इन म्हणजे आ मध्ये आत असं होतं। आणि या ठिकाणी कॉन्फिडन्स हा शब्द आलेला आहे या ठिकाणी आपण पाहताल तर कॉन्फिडन्सचा अर्थ होतो मित्रांनो लायकी, एखाद्या गोष्टीची करण्याची क्षमता किंवा लायकी। आणि याला जर आपण याचा जर विरुद्धार्थी शब्द पाहिला ॲन्टोनिम्स आपण या ठिकाणी पाहिला तर या ठिकाणी मित्रांनो त्याचा विरुद्धार्थी होतो कॉम्पिटन्सला त्याला इनकॉम्पिटन्स असं करा त्याचा तो विरुद्धार्थी शब्द होतो। त्यानंतर आपल्याला पुढील शब्द पाहायचा आहे, पुढील प्रश्न पाहायचा आहे दे लेफ्ट फॉर होम आणि याला ॲड अ क्वेश्चन्स टॅग असं करायला सांगितलं आहे आणि याचा ॲड अ क्वेश्चन्स टॅग होतो मित्रांनो लेफ्ट हे इथं भूतकाळी रूप आहे तर इथे येतं मित्रांनो डिड नॉट आणि इथं जे नाम आहे नेम आलेला प्रोनाऊन ती आहे ते त्यामुळे आणि त्यानंतर क्वेश्चन टॅग तर प्रश्न क्रमांकाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक ए। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे ही इज रनिंग द शो आणि इथे सुद्धा क्वेश्चन टॅग इथे मित्रांनो वर्तमानकाळी इज आलेलं आहे तर आणि त्याला आपण इज नॉट केलं आणि पुन्हा नाऊन जे आहे ते प्रोनाऊन आहे ते ही आलेलं आहे आणि त्यानंतर क्वेश्चन टॅग। चूज द करेक्ट ॲन्टोनाईम ऑफ विरुलंट, व्हायरुलंट आहे या ठिकाणी मित्रांनो म्हणजे विषारी होतं आणि त्याचं जर आपण जर विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपलं सिंगुलर विचार त्या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे मित्रांनो आणि याचा व्हायरुलंटचा याचा विरंट लक्षात ठेवायचा उच्चार होतो विरंट होतो आणि विरंटचा याचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेला नाही त्याचं उत्तर आहे नन ऑफ द अबव आणि याचा विरुद्धार्थी शब्द होतो अविरुलंट। लक्षात ठेवा अविरंट होतं, फक्त अगोदर ए लावायचं आहे मित्रांनो एविरंट होतं याचं विरुद्धार्थी शब्द। मेक सिंग्युलर फॉर्म ऑफ द वर्ड क्रायटेरिया, लक्षात ठेवा क्रायटेरियाचा सिंग्युलर म्हणजे एकवचनी या ठिकाणी लिहायला सांगितलं आहे काय होतं तर क्रायटेरियाचा एकवचन बरेच जण क्रायटेरियाच हा एकवचन असं वापरतात पण ॲक्च्युअली मित्रांनो स्टँडर्ड मेथड क्रायटेरियाचं क्रायटेरियन हा सिंग्युलर वर्ड होतो मित्रांनो क्रायटेरियन होतो आणि या ठिकाणी नाही आणि आपलं त्यामुळे नन ऑफ द अबव हे उत्तर अचूक आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे ही डन द वर्क तर या ठिकाणी मित्रांनो यूज करेक्ट फॉर्म ऑफ द वर्क तर या ठिकाणी मित्रांनो शूड हॅव
शूड हॅव येतं. शूड हॅव कधी वापरतो, जर एखादी भूतकाळात एखादी गोष्ट आपण करण्यायोग्य होतो पण ती गोष्ट आपल्याकडून घडली नाही तेव्हा आपण काय करतो, तर त्या ठिकाणी शूड हॅव, कूड हॅव असं वापरतो. त्या ठिकाणी आपण या ठिकाणी शूड हॅव वापरलेलं आहे. ही शूड हॅव डन द वर्क, म्हणजे तो काम करू शकला असता, तो काम करू शकता शकला असता पण त्याने ते काम केलं नाही, म्हणजे भूतकाळात ती गोष्ट तो करू शकला असता पण ती गोष्ट त्याने केली नाही, अशा ठिकाणी आपण शूड हॅव आणि त्या शूड हॅव नंतर त्याचं पास्ट पार्टिसिप पास्ट रूप येतं, त्या वर्कचं त्या क्रियापदाचं भूतकाळी रूप येतं. आणखी एक उदाहरण सांगतो मित्रांनो, ही टू टॉक अबाउट थिंग दॅट डिड नॉट रिअली हॅपन इन द पास्ट, यासाठी हा मित्रांनो शूड हॅव वापरतात. या ठिकाणी मित्रांनो एखादे काम आपण भूतकाळात करू शकलो असतो पण ते केलं नाही हे दर्शवण्यासाठी शूड हॅव वापरतात. त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे, हॅड वी, या ठिकाणी ब्लँक दिलेलं आहे आणि तेच आहे आपलं उत्तर भरायचं आहे. द टार्गेट सिच्युएशन वूड हॅव बीन बेटर दॅन धिस असं विचारले आणि सुटेबल इथं वर्ब म्हणजे क्रियापद वाचा शोधायला सांगितलं आहे. अचीव्ड, या ठिकाणी अचीव्ड येतं म्हणजे साध्य. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट नाऊन फॉर्म ऑफ ॲडवाईस, ॲडवाईसचं करेक्ट नाऊन फॉर्म विचारलं येतं. ॲडवाईस नावामध्ये नाऊन फॉर्म जेव्हा येतं फक्त त्यामुळे चेंज मित्रांनो ई डी व्ही आय सी होतं फक्त, इथं जे एस ई आहे त्या ठिकाणी सी ॲडवाईस होतं पण या पर्यायात नाही त्यामुळे नन ऑफ द अबव हे आपलं अचूक उत्तर आहे. राईट ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब पेनल्टी, पेनल्टीचं ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण या ठिकाणी विचारलेलं आहे तर याचं विशेषण पेनल्टीचं येतं मित्रांनो पिनल येतं म्हणजे दंडात्मक ह्याचा अर्थ होतो. त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे, पुढील प्रश्न आहे सीइंग द क्लोजर डॅमेज, या ठिकाणी मित्रांनो सीइंग द क्लोजर डॅमेज आय वॉज आणि त्यातील ब्लँकेट आपली जी ब्लँक दिलेली आहे. लॉस यूज करेक्ट प्रिपोजिशन विचारलं आहे तर या ठिकाणी मित्रांनो ॲट येतं. त्यानंतर ऑपोजिट ऑफ द झेनिथ, झेनिथ म्हणजे एखाद्या गोष्टीच्या परमोच्च शिखरावर असणं, खूप वरती असणं, म्हणजे एखादा बॅट्समन खूप आता फॉर्ममध्ये आहे, विराट कोहली त्याच्या बॅटिंगच्या सध्या झेनिथमध्ये आहे म्हणजे फॉर्ममध्ये असणं, खूप एकदम वरच्या शिखरावरती असणं त्या कामामध्ये. आणि त्याचं मित्रांनो विरुद्धार्थी विचारलेलं आहे ऑपोजिटवर, तो नादीर होतो म्हणजे एकदम खालच्या टोकाला गेलेला, आउट ऑफ फॉर्म म्हणतो आपण तसं होतं. त्यानंतर 39वा प्रश्न आहे, करेक्ट द मिनिंग ऑफ द वर्ड सँग्विन, सँग्विनचा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी अर्थ विचारलेला आहे तर याचा अर्थ या ठिकाणी मित्रांनो पर्यायामध्ये या ठिकाणी दिलेला नाही त्यामुळे नन ऑफ द अबव याचा अर्थ मित्रांनो वनेरी शब्द आहेत समानार्थी या सँग्विनची, सँग्विनची आहेत ऑप्टिमिस्टिक, बुलिश, होपफुल. त्याचप्रमाणे रोज कलर म्हणजे रोज कलरला सुद्धा आपण सँग्विनाईन असं म्हणतो म्हणजे आशावादी, याचा अर्थ थोडक्यात मराठीत सांगितला तर आशावादी होतो त्याला आपण रोज कलर किंवा रक्ताच्या कलरचा असं सुद्धा म्हणतो त्याला आपण आशावादी असं म्हणतो, ते कलर डिनोट करतो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे, पुढील प्रश्न आहे देअर फॅमिली इज लिव्हिंग द सिटी आणि इथं अचूक का आहे ते विचारायला सांगितलंय, नन ऑफ द आहे अचूक त्या ठिकाणी आलेला नाही. द प्राईम मिनिस्टर इंटरव्हीन ॲट एनी मॅटर इन द पार्लिमेंट, या ठिकाणी इंटरव्हीन म्हणजे च्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं एखाद्या गोष्टीमध्ये पार्लिमेंटच्या त्या सत्रामध्ये वगैरे, तर यामध्ये मित्रांनो जे इनकरेक्ट विचार आहे ते इंटरव्हीन ॲट आहे, इंटरव्हीन फॉर आहे ते तिथं. त्यानंतर फेमिनाईन ऑफ बक, इथं स्त्रीवाचक शब्द विचारलेला आहे त्याचा स्त्रीलिंगी विचारलेला आहे. बक म्हणजे काळवीट होतं मित्रांनो लक्षात ठेवा या ठिकाणी, आणि बक म्हणजे या ठिकाणी काळवीट होतं आणि याचं अचूक उत्तर आहे डिअर म्हणजे हरिण. त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे, मेक द नाऊन फॉर्म ऑफ द वर्ड इग्नाईट, लक्षात ठेवा इग्नाईटचं म्हणजे पेट घेणे होतं किंवा पेटणे होतं आणि त्याचा नाऊन फॉर्म या ठिकाणी विचारलेलं आहे आणि मित्रांनो पर्यायामध्ये इग्निशन, इग्निशन हे त्याचं नाऊन फॉर्म होतं. त्यानंतर मेक ॲडव्हर्ब फ्रॉम द वर्ड इन ॲडव्हर्टंट, त्या ठिकाणी विचारलेलं आहे तर इन ॲडव्हर्टंटली होतं याचं लक्षात ठेवा, याचा नाऊन फॉर्म होतो मित्रांनो इन ॲडव्हर इनॲडव्हर्टेंटली हे त्याचं मित्रांनो त्याचं ॲडव्हर्ब होतं आणि पर्यायामध्ये नाही त्यामुळे नन ऑफ द अबव आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर समबडी
समबडी पिकड माय पॉकेट याचा मित्रांनो पॅसिव व्हॉइस करायला सांगितलंय तर काय होतं पहिल्यांदा आपण शेवटचा जो भाग आहे तो माय पॉकेट पास्ट पार्टिसिपेट असल्यामुळे पिकड असल्यामुळे वॉज आणि पिकड त्यानंतर पुढील प्रश्न आहे बाय हुम वॉज गोल्ड मेडल वन आणि ते ॲक्टिव व्हॉइस करायला सांगितलं आहे आता त्याच्या उलट करायला सांगितलेलं आहे तर या ठिकाणी येतं मित्रांनो हु डब्ल्यू एच क्वेश्चन येतो बाय हुम आहे तर त्या ठिकाणी हु वन द गोल्ड मेडल अँड त्यानंतर क्वेश्चन टॅग त्यानंतर मित्रांनो विच ऑफ द फॉलोईंग इज अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाऊन म्हणजे ज्या गोष्टी आपण टच करू शकत नाहीत आपल्या फिलिंग्स वगैरे ज्या गोष्टी असतात त्याला अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणतो आणि जॉय हे त्याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर विच ऑफ द फॉलोईंग इज अ प्रॉपर नाऊन म्हणजे प्रॉपर नाऊन आपण म्हणतो विशेष नाम म्हणतो आणि दिलेल्या पर्यायापैकी कोणतंही विशेष नाव नाही तर नन ऑफ द अबव हे याचं अचूक उत्तर येतं तर मित्रांनो आज आपण काल मराठीचे प्रश्न पाहिले आता आपण मित्रांनो या ठिकाणी इंग्रजीची प्रश्न पाहिली आणि येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो गणिताची प्रश्न पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहणार आहोत म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो बी कनेक्टेड राहा चॅनल सी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेगा भरतीचं मेगा कव्हरेज संपूर्ण तयारी आपण उपलब्ध करून देणार आहोत तुमच्या काही मित्रांनो डिमांड्स असतील काही शंका असतील काही सजेशन असतील ती सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये लिहा अशा मी मित्रांनो अशाच म्हणत आशा करतो असं म्हणत नाही तर मी मित्रांनो नक्की खात्री देतो की त्याचं फॉलोअप मी घेईल आणि त्याप्रमाणे व्हिडिओ बनवेल व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला पुन्हा सांगतो सबस्क्राईब करा आणि अभ्यासाला सुद्धा तयारीला लागा बाय.